आले, बऱ्याचशा अथक परिश्रमानंतर इथेपर्यंत पोहोचले ते बॉक्सेस, आणि आता तुमच्याबरोबर शेअर करते तो म्हणजे आपला न्यू सोफा। स्वागत करते इंडियन मॉम इन कैलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चैनल वरती। तर काही दिवसां आई थिंक 2 दिवसांपूर्वी मी वीडियो मध्ये सांगितलं होतं की खूप गोष्टी होता है, आणि आई एम सो हैप्पी एक गोष्ट होणार आहे, तर मी लवकरच तुमच्याबरोबर वीडियो मध्ये ते शेयर करेन। तर आजचाच तो दिवस आहे, आज तो ब्लॉग आम्ही बनवतो, पण त्याच्या आधी मला हे सांगायचं होतं की आज चेतनना सुद्धा सुट्टी आहे, सो चेतन घरी आहे। कसली सुट्टी आहे तुम्हाला चेतन? असंच मेंटल लीव्ह दिली आहे कंपनीने। येस, तर चेतनच्या ऑफिसमध्ये ना अशा मध्ये मध्ये एखादी सुट्टी देतात टीमला असते का पूर्ण ऑफिसला? ग्लोबली म्हणजे इकडे सुट्टी असते बेसिकली, म्हणजे जगभर सो आज सुट्टी आहे। तर मग तेच मी म्हटलं चेतन ना की ही सुट्टी जर का आपण न्यूयॉर्क मध्ये होतो त्यावेळेस दिली असती तर एक दिवस एक्स्ट्रा राहतात, बट एनिवेज आता आज आहे तर आहे। आणि मुलं ऑलरेडी स्कूलला गेलेली आहेत सकाळी, तर आम्ही आज ठरवलं होतं की आजच आम्हाला हे सगळं करायचं आहे। तर काय करायचंय चेतन आपल्याला? आज आपल्याला लावायचंय नवीन सोफा, आणि आपला सगळा आज जो हॉल आहे तो पूर्ण त्याचा मेकओव्हर होणार आहे काइंड ऑफ, कारण की बऱ्याचशा गोष्टी इकडे तिकडे मूव्ह कराव्या लागतील, त्यावेळेसच नवीन सोफा आपल्याला इथे लावता येईल। तर तिकडे सगळे बॉक्सेस वगैरे आहेत, तर ते पण मी तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करते। पण रेडी? रेडी, चला। न्यू सोफा गाईज, तुम्हाला माहितीये मी खूपदा सोफा घेण्यासाठी आम्ही जाणार होतो, गेलो होतो बघायला, त्याचे व्हिडिओ सुद्धा मी ह्याच्या आधी शूट केलेले आहेत गेले 10 वर्ष, म्हणजे माझ्या बॅचलर पासूनचा सोफा आहे हा। एक्झॅक्टली, खूप गेले 10 वर्षापासून चेतन जेव्हा बॅचलर लाईफ होती त्यांची त्यावेळेसपासूनचा हा सोफा आहे, आणि मला कधीचा चेंज करायचा होता हा सोफा, तर फायनली आज दिवस आहे, आय कांट वेट असं झालंय मला। तर हे सगळे बॉक्सेस आहेत सोफ्याचे, हा मॉड्युलर सोफा आहे त्यामुळे असा वेगवेगळा आलेला आहे, इकडे काही बॉक्सेस आहेत, इकडे पण काही बॉक्सेस आहेत, इकडच्या बाजूला पण आहे। सो आणि हे बॉक्सेस म्हणजे रोज थोडे थोडे येतात, आय थिंक 2 दिवसांमध्ये एकूण 7 बॉक्स आलेत, राईट? 7 बॉक्स आले आणि भरपूर हेवी आहेत, आणि सियाना शौर्य जेव्हापासून हे बॉक्स आलेत ना त्याच्यावरती उड्या करतायत, खेळ खेळायला त्यांनीच रिअरेंज केले हे सगळं काहीतरी। पण आम्ही म्हणलं की हे सोफा लावणं वगैरे, कारण की आम्हाला पण थोडस फिगर आउट करावं लागेल की कुठला पीस कुठे जाणार आहे वगैरे सगळं, तर आम्ही म्हटलं की जेव्हा मुलं घरात नसतील तर त्यावेळेसच हे काम करूया सोफ्याचं, म्हणजे कसं की त्यांची पण मध्ये लुडबुड नाही आणि ते पण म्हणजे आल्यावरती त्यांना पण सरप्राईज होईल। सुरुवात कुठून करायची? पहिले तर तो आधीचा सोफा आहे तो इकडे आणून ठेवावा लागेल आपल्याला। तर हा आपला आधीचा जो सोफा आहे तर तो तिकडच्या बाजूला, पण तिकडच्या साईडला पण काय काय सामान आहे ते पण आपल्याला दुसरीकडे मूव्ह करावं लागेल, तर असं बरंच काय काय आहे, तर मी आणि चेतन आता थोडंसं डिस्कस करतो की पहिले कुठलं सामान कुठे ठेवायचं। मला वाटतं गराज पण आम्हाला मोकळं करावं लागेल चेतन, जेणेकरून थोडंसं गराजमध्ये सामान एक्स्ट्राचं ठेवता येईल। तर आता इथली एवढी जागा आम्ही मोकळी केली आहे, अजून तिथे सगळं आता क्लिनिंग वगैरे करायची आहे, पण या बाजूला चेतन ही चेअर काढून घेतली आहे आणि ढकलत ढकलत घेऊन जातात। मला आता हे वाटतंय की ह्या दरवाजातून जायला पाहिजे चेअर, बहुतेक तरी दोघांना पकडावी लागेल ना चेतन, आणि उभी करावी लागेल। छोटा गॅप आहे आणि ह्या बाजूला मोठा गॅप आहे, पण इथे सगळे बॉक्सेस वगैरे आहेत ज्याच्यावरती मी आता ट्रायपॉड सेट केला, तर मला वाटत होतं एवढ्याशा जागेतून येईल का नाही, पण आला। डायनिंग टेबल थोडस हलवलं मग त्याच्यानंतर जास्त जागा झाली, सो आता इकडे अरेंज करतोय। ही सियाना शौर्यची हाय चेअर आहे, आपण हॉल आता मोकळा केलेला आहे आणि क्लीन करून घेतलेला आहे म्हणजे झाडून वगैरे। आता स्नेहा इथे येते, काय ते मॉप मॉपने एकदम पुसून घेते स्वच्छ, म्हणजे नवीन सोफा ठेवायला आपल्याला नवीन सोफा परत ह्याच जागेला ठेवायचा ना, तर मग थोडस क्लीन असलेलं बरं, ऍक्च्युली तसं तर सगळंच क्लीन करायचंय, पण मी म्हटलं की पहिले नवीन सोफ्याची जी जागा आहे ती क्लीन करूया, सोफा लावूया, मग परत सगळं क्लीन करूया, परत ते बॉक्सेस वगैरे उघडल्यावरती त्याचा कचरा होणार आणि हे ते कचरा होणारच आहे।
फायनली या खोलीमध्ये आले. बऱ्याचशा अथक परिश्रमानंतर इथेपर्यंत पोहोचले ते बॉक्सेस. आता हे सगळे ओपन करायचे आहेत आणि आम्हाला माहित नाही आता कुठल्या बॉक्समध्ये काय पार्ट आहे ते. तर मी चेतनला काय म्हणलं की एक एक करून ओपन करूया चेतन, नंतर सगळंच ओपन केलं तर आपण पण कन्फ्युज होणार. तर ही कंपनी कुठली आहे तुम्ही विचारलं तर ही आहे फोनबे नावाची कंपनी. तर सोफ्याचा कलर कुठला आहे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्याच वेळेस समजणार. पण चलो स्टार्ट करूया. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे आय थिंक 10:30 असे, कारण की मुलं जशीही स्कूलला गेली आम्ही लगेच हे काम करायला स्टार्ट केलं, कारण की आम्हाला माहितच नव्हतं की एक्झॅक्टली किती वेळ लागेल आम्हाला हे सगळं काम करायला. म्हटलं लवकरच स्टार्ट करूया म्हणजे लवकर सगळं काम आटपेल आपटेल म्हणलं मी चुकून. हे बघा असं आपण दोघं पण असं ही पिशवी ओढली ना तर बाहेर येईल ऑटोमॅटिक. नाही आणि ना फुल लाकडी सोफा आहे तर त्यामुळे जड आहे सोफा, पण त्याने चांगलं पॅकिंग वगैरे केली आहे. एका बॉक्स मध्ये ठेवते, ह्याच्यामध्ये आपल्या ना गार्डनच्या पिलोज ठेवायला खूप छान आहे ना. छान आहे ऍक्च्युली. हो अरे आयडिया मस्त. आपला इंडियन माइंड कसा असतं ना लगेच आपण असं रियुजेबिलिटीचा विचार करतो की लगेच आपण प्लास्टिकच्या पिशव्या जॅमच्या बरण्यांमध्ये काय भरून ठेवतो रेट. आपण बघू काय काय दिलं त्याच्यामध्ये. सगळी पार्ट लिस्ट आहे कुठल्या बॉक्स मध्ये काय आहे आणि अशा स्टेप 1 स्टेप 2 अशा एकदम छान इन्स्ट्रक्शन दिले आहेत, म्हणजे क्रिस्प आहेत इमेजेस आणि हे अदरवाइज कधी कधी खूप कॉम्प्लिकेटेड. मला वाटतंय ते आयकियाचं नाही का, आयकियाच्या बुकलेट मध्ये मला कधीच नीट इमेजेस दिसत नाहीत. हे छान दिलं ना. छान दिलं, एकदम छान आहे, क्रिस्प आहे, क्लिअर आहे, सोपं जाईल. आणि ते पण मला दिसतं काय, हे सगळे ना प्रत्येक बॉक्स मध्ये खुर्च्यांचे पाय आहेत आणि हे बाकी जोडण्यासाठी वगैरे गोष्टी दिलेल्या आहेत, स्क्रू वगैरे. आणि आय गेस स्क्रू ड्रायव्हर पण इन्क्लुडेड आहे, म्हणजे तुम्हाला काहीच आणायची गरज नाही, सगळं रेडीमेड रेडीमेड आहे. ओके पण आता खूप जणांना चेतन हा पण प्रश्न असणार की म्हणजे इंडियामध्ये वगैरे कसं रेडीमेड सोफा येतो घरी, किंवा कुणीतरी माणूस येऊन वगैरे सगळा सोफा इन्स्टॉल करून जातो राईट आपल्या घरी सुद्धा म्हणजे भारतामध्ये. पण मग इथं सगळं आपलं आपल्यालाच करायला लागतं राईट. इथे म्हणजे माणसं मिळतात येतात करून घरी करून म्हणजे सगळं असेंबल करून जातात, पण ते खूप चार्ज करतात म्हणजे आवरली $100 वगैरे. आणि ते थर्ड पार्टी असतात, थर्ड पार्टी अपॉइंटमेंट वाईज. पण मग म्हणलं की आता ठीक आहे किती अवघड असेल राईट, आम्ही ऑलरेडी खूप सारे असेंबल केलेले त्यामुळे आता आम्हाला थोडीशी त्यातली माहिती झाली आहे, त्यामुळे आम्ही आमचं आमचंच करतो सगळं, म्हणजे आतापर्यंत तरी आपलं आपलंच करत आलो. सगळं आतापर्यंत आपलं आपलंच. हे काय करतो तुम्ही? मी तेच सांगतोय तुम्हाला, सगळ्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर दिलेत त्यांनी. एवढे का स्क्रू ड्रायव्हर दिले? सिंगल. हा मग मी तेच म्हणतेय, म्हणजे तुम्हाला जर का उद्या सोफा 8 सीटरचा 9 सीटर करायचा झाला तुम्ही करू शकता. अजून एक चेअर माग किंवा फक्त एकच चेअर पाहिजे मॅच करण्यासाठी मागू शकता. फायनली सगळा सोफा लावून झालेला आहे आणि आम्हाला सोफा लावायला अक्षरशः 1.5 तास किंवा 1.5 तास असा लागला असेल. आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर खरंच खूप फास्ट झालं, कारण की आपल्याला या सगळ्या गोष्टी करण्याच्या काही रोज रोजच्या सवय नसतात, सगळं फिगर आउट करून वगैरे हळूहळू सगळं असेंबल करायला तेवढा तो वेळ लागतोच. आणि आता राहिलेला आहे तो म्हणजे फक्त पिलोजचा पार्ट. तर बॅक साईडच्या ज्या पिलो आहेत तर त्या अशा सेपरेट सेपरेट आलेल्या आहेत प्लास्टिकमध्ये. तर आता हे ओपन करून मस्त सगळ्या पिलोज ठेवते मी आणि मग त्याच्यानंतर फायनल सोफ्याचा जो लुक आहे तो तुमच्याबरोबर शेअर करणार. आय जस्ट कांट वेट. आणि मला खूप दिवसांपासून असा सोफा घ्यायचा होता. आय थिंक ह्या व्लॉगमध्ये मी हे खूप वेळा सांगितलं असणार, पण तुम्ही माझी एक्साइटमेंट समजून घ्या. व्हेरी एक्साइटेड. मग अशी आम्ही सगळा सोफा वगैरे लावला आणि त्याच्यानंतर एवढी भूक लागलेली कट करून आणि जेवणाची वेळ पण झाली होती. तर आज एकदम साधं राईस आणि हे केलं होतं, काय ते आपलं बटर चिकन केलं होतं, साधं नाही म्हणजे बटर चिकन होतं. तर बटर चिकन आणि राईस मस्त जेवलो. त्याच्यानंतर आता मी थोडंसं आवरलो स्वतःचं, कारण की आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं आहे सामान आणण्यासाठी वगैरे. पण म्हटलं त्याच्या आधी तुमच्या सगळ्यांबरोबर आता आपलं घर कसं दिसतंय आणि मेकओव्हर कसा झालेला आहे हे शेअर करूया. पण पहिल्यांदा मी आपला प्ले रूम म्हणजे सियाना शौर्यची प्ले रूम मध्ये आम्ही जो सोफा शिफ्ट केलाय जुना सोफा तो कसा दिसतोय ते तुम्हाला दाखवते. या तर असा दिसतो आहे सोफा, तरी तर मस्त ब्लॅक कलरचा सोफा छान दिसतो. मला उलट या खोलीमध्ये हा सोफा जास्त आवडला. त्यानंतर हे कार्पेट सुद्धा छान मॅच झालेलं आहे, पिलोज वगैरे ठेवलेले आहेत. आणि ऑलमोस्ट त्या खोलीमध्ये जसा सेटअप होता ना तसा सेटअप या खोलीमध्ये आम्ही केलाय, कारण की सुंदर दिसतं तसं आणि डोळ्याला तशी आमच्या छान सवय झाली आहे म्हणून मी म्हणलं की तसंच ठेवूया.
आणि ह्या बाजूला सियाना शौर्याची प्ले रूम आहे. आता दोघं पण जण स्कूलला जातात सकाळपासून, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम ते स्कूलमध्ये असतात, तर मग इथे एवढं खेळलं जात नाही. संध्याकाळी आल्यावरती एक दोन तीन तास जे काही खेळणं होतं तेवढं. तर हळूहळू आता प्ले रूमचा वापर आमचा कमी होत होता, तर म्हणलं की मस्त इथे सोफा ठेवूया, म्हणजे जेणेकरून ह्या पण खोलीचा वापर छान होईल. शिवाय इथे मला एडिटिंगला पण बसता येईल आणि शौर्य इथे खेळत राहील, तर ती पण एक चांगली गोष्ट झाली. आणि आता तुमच्याबरोबर शेअर करते तो म्हणजे आपला न्यू सोफा. तर असा आहे आपला न्यू सोफा. असा सुंदर सोफा आहे आणि ग्रे कलरचा सोफा आहे, तुम्ही बघताच आहात. आणि हा जो सोफा आहे ना तो 6-सीटर सोफा आहे. या बाजूला 4 सीट्स आहे आणि ह्या बाजूला 3 आहेत, 3 नाही ह्या बाजूला 2 आहेत, ती कॉर्नर सीट आहे. तर मला खूप दिवसांपासून असा सोफा पाहिजे होता ज्याच्यावरती ना इथे कॉर्नरला असं बसून मस्त टीव्ही बघता येईल. तर ते माझं स्वप्न होतं किती दिवसांपूर्वीपासूनच, तर ते आता एवढ्या वर्षांनी पॉसिबल झालं. आणि सोफ्याचं मटेरियल पण तुम्ही बघा, हे बघा जवळ येऊन, तर सोफ्याचं मटेरियल पण एकदम मऊ आणि असं सॉफ्ट मटेरियल आहे. प्लस मी ह्या छानपैकी थ्रो पिलोज ठेवलेल्या आहेत आणि आता इथे मी सीझनल पिलोज ठेवणार, म्हणजे जेव्हा डिसेंबर असेल तेव्हा अशा पिलोज, त्याच्यानंतर जेव्हा समर असेल तेव्हा फ्लॉवरी आणि कलरफुल पिलोज, तर अशा पिलोज चेंज होत राहणार. तर असा सोफा आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे छान की ह्याच्या खाली छानपैकी असं स्टोरेज आहे, तर असं प्रत्येक खुर्चीच्या खाली हे आहे, काय म्हणायचं, स्टोरेज आहे. मध्ये छानसं टेबल ठेवलेला आहे. आणि काय चेतन, सोफ्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? आणि हा मॉड्युलर सोफा आहे, राईट? म्हणजे आता तुम्ही, आता स्नेहा जिथे बसली आहे ते दोन कनेक्टेड आहेत, सो तुम्ही नंतर फक्त एक त्याच्यातला एखादा पीस घेऊन अजून एक ऍड करू शकता, सोफा इकडे वाढवू शकतो. आम्हाला जर का सिटिंग अजूनही मोठी करायची असेल, जसं की ह्या बाजूला थोडी जागा आहे, तर आता सिटिंग वाढवायची असेल तर आम्ही एक सिंगल चेअर फक्त हॉनबेची विकत घेऊ शकतो, हॉनबे म्हणजे ब्रँड, तर तसं आम्ही ऍडिशन करू शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा. सध्यासाठी मला वाटते हा छान आहे सोफा. आणि कलरचा विचाराल की कलर हा का चूज केला, तर अगदी ऑनेस्टली मला बेज कलरचा सोफा पाहिजे होता. बेज म्हणजे असं आमचे पडदे वगैरे आहेत ना त्या कलरचा, पण काय झालं की तो कलरच ह्या सोफ्यामध्ये म्हणजे अवेलेबलच नव्हता आणि आम्हाला अशा टाईपमध्ये म्हणजे एल टाईपमध्ये सोफा हवा होता. तर सगळ्या गोष्टी एकत्र मिळणं थोडं अवघड आहे, मग त्यातल्या त्यात ह्याच्यामध्ये ब्लू कलर होता, त्यानंतर ग्रे होता आणि ब्लॅक होता. ब्लॅक तर मला नकोच होता, मग म्हटलं ब्लू पेक्षा जास्त ग्रे चांगला सूट होईल घरामध्ये, पण मग ग्रे सोफा घेतलेला आहे. बघू पुढे जाऊ. आणि ते व्हाईट वर चांगलं कॉन्ट्रास्ट पण होतंय आणि आपल्या या पेंटिंग मधला वगैरे कलर आहे. विचार केला की ऍटलिस्ट पेंटिंग आणि ह्याला सगळा मॅच होणारा म्हणजे ग्रेच आहे. ब्लू घेतला असं तो एकदमच आउट ऑफ द वे झाला असता, तर म्हणून मग ग्रे सोफा घेतलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. फायनली आपल्या घरी सोफा आलेला आहे. आणि इथे ना तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर एक पिलो मिसिंग आहे, तर ती पिलो आता म्हणजे येते, अजून ती आली नव्हती कुठल्याच बॉक्समध्ये, तर आता आम्ही ईमेल वगैरे केलाय तर येईल ती पिलो आता. पण तोपर्यंत मी असं ठेवलं, असं पण छानच दिसतंय, पिलो आल्यावर पण अजूनही छान दिसेल. तर असं आहे. आणि आता आम्ही, जसं मी तुम्हाला म्हणलं की आता आम्ही निघालो आहोत थोडंसं बाहेर काय काय ग्रोसरीच्या वस्तू वगैरे आणायला, तर तसं मी तुमच्याबरोबर पुढे पुढे ब्लॉगमध्ये शेअर करणारच आहे. सो लेट्स गो. तसं मी तुम्हाला म्हणलं की आम्हाला थोडंसं सामान घ्यायचं आहे, तर आम्ही आलो आहोत कॉस्को होलसेलमध्ये आणि रोजचंच आपलं नेहमीचं ग्रोसरीचं जे साहित्य आहे तेच घ्यायचं आहे. पण म्हणलं विकेंडचं काम थोडंसं आधी करूया, आज वेळ पण आहे आणि पटपट सगळं होईल सुद्धा, मुलं शाळेत आहेत, तर मग पटकन आता ग्रोसरी घेऊया. ऑर्गॅनिक होल मिल्क तिकडे आहे, 8 ते बघ. न्यूयॉर्कची आठवण झाली का? न्यूयॉर्क सारखी सेम थंडी आहे. हो. आणि अंडे आहेत आपल्याकडे, अंडे आहेत पण इथे असतात, इथे अंडे असतात या बाजूला, इथे दूध वगैरे सगळं असतं, बाकी व्हिपिंग क्रीम वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. तर आम्ही नेहमी हे वाला दूध घेतो, A2 ऑर्गॅनिक होल मिल्क. अजून एक ना फुल फॅट, अजून एक घेऊ. आता आपली अजून एक चक्कर होणारच आहे ना, पण ठीक आहे ना, ठीक आहे घेऊन ठेव, राहू दे. एक्सपायरी डेट खूप जास्त असते, रस्ता आडलाय ना, असं गोल फिरून दो.
बटर दिसत आहे का बघ ना, केरी गोल्ड बटर तर दिसत नाहीये, पण हे बघा मी व्हिडिओ मध्ये एकदा दाखवून देते की इथे ना कर्कलँड एग व्हाईट्स म्हणजे अंड्याचं येलो वेगळं काढतात आणि व्हाईट वेगळं, नुसतं व्हाईट पण विकतात, कॅन मध्ये असतं तर तुम्ही डायरेक्ट पोट म्हणजे ऑमलेट वगैरे डायरेक्ट करू शकता, कारण की काही काही लोक येलो खात नाही तर व्हाईटच खातात ना, म्हणून बोलताना मला असं होतंय कारण की खूप जास्त थंडी आहे. आणि इथे बघा हे पण आहे काय म्हणायचं, आलमंड मिल्क आहे, काही लोक जे डायट वगैरे करतात ते ओट मिल्क खातात, आलमंड मिल्क, किंवा जर ज्यांना डेअरीचा त्रास असतो, ज्यांना डेअरीची अलर्जी वगैरे असते ना तर ते पण हे खातात, व्हीगन लोक असतात ते पण खातात. वेगवेगळ्या प्रकार हेवी क्रीम आहे, क्रीम आहे, हाफ आहे, बटर नाही दिसलं ना, बटर समोर असेल. आम्ही आता स्टोअरमधून बाहेर आलो आणि जेव्हा आज जात होतो तेव्हा पूर्ण उजेड होता आणि आता बाहेर आलोय तर अंधार झालाय आणि एकच तास होतो आम्ही स्टोअरमध्ये. हो ना चेतन, फार वेळ नव्हतो आणि आम्ही दोघंच होतो त्यामुळे पटपट पटपट सगळे कामं कम्प्लीट केले. तर आता सगळं चेतन इथे ठेवतात ट्रंकमध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी घेतल्या रोजच्या लागणाऱ्या ज्या असतात त्या, म्हणजे फळं वगैरे या सगळ्या गोष्टी, दूध आणि काय घेतलो, ब्रेड, स्ट्रॉबेरी, शौर्याच्या फेवरेट अशा, कारण की इथे ना सगळ्या वस्तू थोड्याशा स्वस्त मिळतात आणि मेंबरशिप ज्यांच्याकडे असते त्यांनाच इथे म्हणजे शॉपिंग करता येते. तर म्हणून मग झाली आहे बऱ्यापैकी शॉपिंग, आता थंडी पण वाढतीये, आता घरी चाललो आणि मग सिया शौर्याला पण स्कूलमधून पिकअप करायचं आहे आणि मग त्यांची रिॲक्शन पण बघायची आहे की सोफा बघून कशी रिॲक्शन देतात ते, कारण की त्यांच्यासाठी सकाळी जाताना एकच सोफा होता, घरी आल्यावरती आता दोन ठिकाणी वेगळं सगळं सेटअप. तर बघूया आता सिया शौर्याची रिॲक्शन कशी येते. जस्ट मी आता सियाना शौर्याला घरी घेऊन आले आणि म्हणलं की आधी त्यांना सोफा दाखवण्याच्या म्हणजे सोफा दाखवायचा त्यांना, तर म्हणजे ते बघतीलच आत आल्यावरती, पण मला त्यांची रिॲक्शन बघायची की कसे रिॲक्ट करतात ते. तर आता ते येतात आतमध्ये, त्यांना गराजमध्ये मी उभं केलंय, म्हणलं बोलवलं की या रिॲक्शन बघूया. झालं सोफा आणला आणला त्याच्यावरती उड्या मारण चालू. आणि इथला सोफा कुठे गेला, इथला सोफा कुठे, इथला सोफा कुठे गेला, हळू हळू. सीयू कसा वाटला तुला सोफा, छान आहे, खूप आवडला, आणि कलर कसा वाटतोय, आता मी जस्ट हा व्हिडिओ एडिट करत होते आणि व्हिडिओ बघताना सुकच माझ्या चेहऱ्यावरती हसू आलं सियाना शौर्याचा आनंद बघून. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की किती आनंद देऊन जातात आपल्याला, तर मला तेच असं वाटलं एका मिनिटासाठी की आपण सियाना शौर्याला या सगळ्या गोष्टी ज्या शिकवतोय त्या किती म्हणजे बरोबर आहेत, की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असा आनंद मानला पाहिजे, लाईफ एन्जॉय केली पाहिजे. आणि छान वाटलं मला एकदम, आय होप की तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून तेवढंच छान वाटला असेल, व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, बाय.